आता जेसीबी की खुदाई चाललेली आहे बाजूला, बरोबर? अरे वा, आणि ट्रेंडिंग टॉपिक आहे तो सध्या सोशल मीडियावरती. आम्ही जेसीबीला काही वाव देत नाही. वाव देत नाही, कशाला वाव द्यायचा आपण? पाण्याला. पाण्याला फक्त. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत हटके जो काय आता विषय टॉपिक सब्जेक्ट चाललेला आहे सोशल मीडियावरती, जो ट्रेंडिंग मध्ये आहे आणि खूप व्हायरल होतोय त्याच्याबद्दल, म्हणजेच जेसीबी की खुदाई, हॅशटॅग जेसीबी की खुदाई. जेसीबी की खुदाई म्हणजे काय नेमकं हे पाहण्यासाठी आलो मी घराच्या बाहेर. आज बघूया, आमच्याकडे आजूबाजूला बरेच कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहेत, तर म्हटलं जाऊन बघूया तिकडे जेसीबीचं काम चाललंय का. आणि बरोबर घराच्या बाहेर, बिल्डिंगच्या बाहेर पडलो आणि इकडे काम चालू आहे जेसीबीचं, जाऊन बघूया. ऍक्च्युली पत्रे लावलं तिकडे, जाता येणार नाही तरी पण प्रयत्न करूया तिकडे जायचा. जेसीबी की खुदाई सध्या मार्केटमध्ये खूप ट्रेंडिंग विषय चाललेला आहे तो जेसीबीचा, आणि त्यासाठी आपण आलेलो घराच्या बाहेर. इकडे बघता ती माती जेसीबी की खुदाई चालू आहे. आपण तिथे एक स्पॉट आहे, तिथे जाऊन बघणार. तिथे एक लोकेशन आहे, तिथून आपल्याला जेसीबी की खुदाई दिसेल. तुम्ही बघताय माझ्या पाठीमागे जेसीबी की खुदाई चालू आहे आणि आपण आलेलो आहोत अशाच ठिकाणी स्पॉटवरती. आपल्या घराच्या जवळ ती बिल्डिंग दिसते, ती बिल्डिंग आमची आहे आणि त्या बिल्डिंगपासून काही अंतरावरतीच आम्ही जेसीबीच्या खुदाई बघायला आलेलो आहोत. माहिती नाही इंडियामध्ये कुठला विषय टॉपिक कधी ट्रेंडिंग होईल, कधी व्हायरल होईल, काही ठिकाणं नसतो. त्याचप्रमाणे जेसीबी की खुदाई हा सुद्धा विषय खूप ट्रेंडिंग झालेला आहे आणि खूप गाजतो आहे. सो मी असा विचार करत होतो की त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवूया, आणि आज संडे आहे त्यानिमित्तानं बोललो घराच्या बाहेर पडून कुठेतरी बघू जेसीबी दिसतो का, कारण आमच्या पनवेलमध्ये बरीच कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहेत. सो माझा विचार होता की पनवेल स्टेशनला वगैरे जायचं आणि तिकडे बघायचं, तिकडे पण सुद्धा काम चालू आहे. परंतु नंतर विचार केला घराच्या बाहेर पडूया, तर बघतो ते इकडेच चालू आहे, जास्त लांब जायची काही गरज नाही. आणि आमच्या सोसायटी जी आहे मीटिंग होती, टेरेसवरती बरेच लोक गेले असतील, तिकडे दिसते बिल्डिंग. बस झाला तर इथलं जेसीबी पुराण. आता आपण जाव्या, सोसायटीची मीटिंग आहे, संडे असल्यामुळे टेरेसवरती. मला वाटलं खाली ग्राउंड फ्लोअरला असेल, परंतु ग्राउंड फ्लोअरला कोणीच नाही. सो मी आता जातो टेरेसवरती, बघूया तिकडे वरती कोण कोण आहेत. आणि संडे असल्यामुळे सगळा निवांत कार्यक्रम आहे. आत्ता वाजले बरोबर 10:30, मी सुद्धा उठलो आहे लवकर. परंतु अगोदरच्या एका व्हिडिओचं मी एडिटिंग वगैरे करत होतो, एडिटिंग केल्यानंतर म्हटलं जरा आता फ्रेश वगैरे होऊन जाव्या, उशीर झाला आहे. कारण बिल्डिंगमधली राहणारीच लोकं जर उशीर येत असतील तर बाकीचे लोकं कधी येतील, मग त्यांना बोलायला पॉईंट मिळेल. पाठी बघतात तुम्ही, इकडे सगळी कन्स्ट्रक्शनची कामं सुरू आहेत. इथे बिल्डिंगचं काम इथेसुद्धा होणार आहे आणि जेसीबी चाललं आहे आपल्या घरी, म्हणजे त्याचं काम झालेलं आहे. पाठी बघतात तुम्ही, इंडियामध्ये सोशल मीडियावरती कुठली गोष्ट कधी काय व्हायरल होईल ना, तर काहीच ठिकाणं नसतो. अरे आपल्याला इथं काय मारायला चाललाय, चाललाय जाऊ दे. आणि मित्रांनो, ही आहे आपली बिल्डिंग, आमच्या सोसायटीची बिल्डिंग. आणि तो तिकडे त्याचं काम संपलेलं आहे जेसीबीचं. बाय बाय जेसीबी, आम्ही चाललो आता. आमच्या सोसायटीचे धडाडीचे कार्यकर्ते आणि भावी अध्यक्ष यांना विचारूया की सध्या सोशल मीडियावरती जो ट्रेंडिंग टॉपिक आहे जेसीबी की खुदाई, त्याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती? सध्या ट्रेंडिंग टॉपिक चालू आहे पाण्याची कमतरता. सगळे चालले भरणा घेऊन पाणी आणायला, आंघोळीला इथे पाणी नाही, दात घासायला पाणी नाही.
पनवेल मध्ये आमच्याकडे खूप पाण्याचे हाल चाललेले आहेत, म्हणजे प्यायचं पाणी जेमते मिळतं, परंतु बोरिंगचं पाणी सगळं गेलेलं आहे आणि आजूबाजूला कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे, म्हणजे जेसीबी की खुदाई असल्यामुळे आता अजित दादांना वरून काहीतरी करायला सांगायला पाहिजे की पाणी सोडा म्हणून. तर मग काय तुमचं जेसीबी की खुदाई बद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तर आमचे भावी उपाध्यक्ष जे आहेत पत्या, ते अजून काय उठलेले नाहीत, कारण त्यांचा एकदम निवांत कार्यक्रम असतो रात्रीचे, त्यांचे उशिरापर्यंत कार्यक्रम असतात. जेसीबीचा सब्जेक्ट जो आहे, जेसीबीचा विषय, ट्रेंडिंग विषय तो चालत राहील, परंतु आमच्याकडे पाणी नाही, त्यासाठी आम्ही पाण्यासाठी वनवन भटकतोय आणि पाणी शेवटी आणलेलं आपल्या भाऊने आणि आमचे उपाध्यक्ष, भावी उपाध्यक्ष आलेले आहेत. नमस्कार. आमचे चव्हाण साहेब, आमचे गाववाले, आमचे शेजारी. आता जेसीबी की खुदाई चाललेली आहे बाजूला, बरोबर? अरे वा. आणि ट्रेंडिंग टॉपिक आहे तो सध्या सोशल मीडियावरती. आम्ही जेसीबीला काही भाव देत नाही. भाव देत नाही? कशाला भाव द्यायचा आपण? पाण्याला. पाण्याला फक्त. आमच्याकडे पाणी नाही आहे बारणे साहेब, लक्ष द्या, आमच्याकडे पनवेल मध्ये पाणी नाही आहे. तुम्हाला आम्ही निवडून दिलं आहे, आमच्या बिल्डिंग मधले सगळे नवीन मतदारसंघ आता नवीन इकडे झालेले आहे आणि आपण सगळे तुम्हाला मतदान केलेलं आहे, तर आमच्याकडे पाण्याचा विषय सॉल्व्ह झाला. 11 वाजता रांगोळी नाही, रांगोळी नाही, तोंड नाही दुखलं अजून. तर मित्रांनो, जेसीबी की खुदा इकडे बाजूला चाललेलं आहे, आपण तिकडे शूटिंग करून मस्तपैकी आलो होता आणि आता आहे सोसायटीची मीटिंग. तर आपण इथे खाली ग्राउंड फ्लोरला आलो तर बघायला, परंतु इथे कोणच नाही आहे, सगळे लोक टेरेसवरती गेलेत असा माझा अंदाज आहे. सो इथे तर मी थांबत नाही, जातो वरती, शूटिंग बंद करतो. तर मित्रांनो, जेसीबी की खुदाई हा जो टॉपिक, ट्रेंडिंग विषय आजकाल सोशल मीडियावरती वगैरे खूप व्हायरल होतोय, त्याच्यावरती बऱ्याच जणांनी युट्यूबर्सनी युट्यूबवरती वगैरे व्हिडिओ बनवलेले आहेत, बरेच मिलियन्समध्ये असे व्ह्यूज वगैरे आहेत. तर नेमका हा विषय सोशल मीडियावरती ट्रेंडिंगमध्ये कसा आला आणि व्हायरल कसा झाला, याच्याबद्दलचे सगळं आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे की नेमका हा विषय कसा झाला आणि कशाप्रकारे व्हायरल झाला तो विषय आणि कशाप्रकारे अजूनपर्यंत तो व्हायरलच आहे, बघूया या व्हिडिओमध्ये. चला. आपल्या इंडियामध्ये क्रिएटर्स लोकांची काही कमी नाही आहे. भरपूर आत्ता ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांच्या नंतरसुद्धा काँग्रेसवरती किंवा ज्या पार्ट्यांना मतदान नाही मिळालेलं त्या पार्ट्यांवरती कितीतरी मेम्स वगैरे बनले, मग त्याच्यातला कुठला तरी एक मेम्स व्हायरल होतो, ट्रेंडिंग होतो आणि तो संपूर्ण सोशल मीडियावरती गाजतो. अशा प्रकारचं सध्या वातावरण आपल्या इंडियामध्ये आहे, सोशल मीडियामध्ये होतं आणि त्याला काही तोड नाही आहे. असा कधी विचार करणार नव्हता की आपल्या चॅनलवरती सुद्धा एक जेसीबीच्या नावाने, जेसीबी की खुदाईच्या नावाने एखादा व्हिडिओ आपल्याला बनवावा लागेल जो की ट्रेंडिंगमध्ये असेल, कधीच नव्हता विचार केला. परंतु आज सोशल मीडियावरती संपूर्ण सगळ्या ठिकाणी जो गोष्ट व्हायरल होते त्याच्यावरती म्हटलं आपण थोडक्यात एक व्हिडिओ बनवूया, तुमच्यापर्यंत त्याच्याबद्दलची माहिती सगळी पोचवूया. बऱ्याच जणांना हा विषय माहिती नसेल, जे लोक सोशल मीडियाला कनेक्ट नसतील, मला तर वाटत नाही की तुम्ही कनेक्ट नसाल तर मग तुम्ही व्हिडिओ कसे बघताय. तुम्ही ऑलरेडी कनेक्टेड आहात, सगळ्यांना विषय माहिती आहे की जेसीबी की खुदाई म्हणजे नेमकं काय चाललं, परंतु डिटेल्समध्ये लोकांना माहिती नाही की नेमकं सोशल मीडियावरती जेसीबी की खुदाई हा विषय नेमकं कशामुळे गाजतं. बऱ्याच जण वेगवेगळी मतं मांडत आहेत, बऱ्याच जणांचे वेगळे मतं आहेत. त्यानंतरसुद्धा तुम्हाला मी सांगितलं की नेमकं कुठले कुठले गोष्टी आहेत, कशामुळे ह्या गोष्टी होत आहेत. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल लहानपणी ज्यावेळेस आपण गावच्या ठिकाणी वगैरे आपण बघायचो, गावाला गाड्या वगैरे रस्त्याला यायच्या, त्यावेळेस जेसीबी वगैरे किंवा ट्रक, टेम्पो, लॉरी काहीतरी आलं तर आपण म्हणजे लोक कुतूहल म्हणून तिकडे बघायला जायचे. त्याच प्रकारचं काहीतरी आता 2019 होईल असा प्रकारचा कोणी विचार केला नसेल की तो विषय सोशल मीडियावरती ट्रेंडिंगमध्ये येईल, परंतु हो, ते 2019 झालेलं आहे. जेसीबी की खुदाई हा जो विषय आहे तो खूप गाजतो सध्या सोशल मीडियावरती, खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. बरेच लोक बोलतात की सनी लिओनने ज्यामध्ये ट्विट केलं तर त्यामुळे झालं, किंवा अगोदर ज्या एका आमदाराने ऑलरेडी त्याच्यावरती एक त्यांच्या विधानसभेमध्ये तो विषय उचलला होता, नंतर बऱ्याच जणं बोलतात की त्याच्यामागे अशी एक सिस्टम आहे जी मेम्स वगैरे बनवतात सोशल मीडियावरती, त्यांच्या थ्रू हा विषय खूप ट्रेंडिंगमध्ये आणला गेला. परंतु तसं नाही आहे, बरेच लोकांचं असं सुद्धा म्हणणं आहे की ऑलरेडी जेसीबी की खुदाईवरती बरेच व्हिडिओ हे यूट्यूबवरती होते आणि त्याच्यावरती जास्तीत जास्त व्ह्यूज वगैरे होते, परंतु ज्यावेळेस तो विषय जेव्हा ट्रेंडिंगमध्ये आला, ज्यावेळेस तो व्हायरल भागला, त्यावेळेस त्याच्यावरती आणखीन व्ह्यूज वाढले आणि त्याचे व्ह्यूज मिलियन्समध्ये पोचले. सो हा सगळा संपूर्ण असा त्याचा पूर्ण ह्याचं हे डिटेल्स आहे की नेमकं जेसीबी की खुदाई हा इंडियामध्ये व्हायरल होतं, नेमकं कारण काय.
त्याचं कारण नेमकं हे आहे की बऱ्याच मेम्स बनवणाऱ्या पेजने किंवा त्याच्या अकाउंट होल्डरनी बऱ्याच लोकांनी त्याचे मेम्स ऑलरेडी बनवले आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ते पूर्ण व्हायरल झाले. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल जरूर लाईक करा. अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लवकरात लवकर तुम्ही सबस्क्राईब करा आणि बाजूला घंटेचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर येईल आणि आपण कनेक्टेड राहू. चला तर व्हिडिओ पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.